शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाघावरून झुंपली. भाजपची मैत्री जंगलातल्या वाघाशी असून पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. तर शिवसेना कोणत्या प्रकारचा वाघ आहे हे साऱ्या देशाने पाहिल्याचा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. भाजपची मैत्री जंगलातल्या वाघाशी असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पिंजऱ्यातल्या वाघाशी मैत्री करत नाही असं सुद्धा ते म्हणाले. तर यावरून शिवसेनेनं सुद्धा चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. शिवसेना कोणता वाघ आहे ते देशानं पाहिलंय असं यावेळेला खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. वाघाची दोस्ती आहे म्हणजे मग शिवसेनेचं काय, मग प्राईम मिनिस्टर मोदीजींची भेट झाली त्याचं काय असं मुद्दा उपस्थित करायचं म्हटलं किंवा आम्ही तर दोस्ती करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पण आता राऊतांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे की आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाशी नाही. त्यामुळे वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता आता तो पूर्ण पिंजऱ्यामध्ये आहे. त्यामुळे आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होते, पिंजऱ्यातल्या वाघाशी काही होत नाही. ओके, निरादर आणि निष्कपट आहे ते. त्यांच्या बोलण्याकडे लहान मुलं कसं बडबडत लक्ष द्यायचं, आनंद घ्यायचा असतो. शिवसेना काय आहे, कोणत्या प्रकारचा वाघ आहे ते देशाने पाहिले का नाही, आणि वाघाची जातकुळी काय आहे ते इंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून तुम्हाला कळेल, उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून आपल्याला कळेल. या वाघानं तुम्हाला सगळ्यांना खेळवलं सुद्धा, लोळवलं सुद्धा. विठू माऊलीचा गजर म्हणजे मुंबईच्या अंधेरी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात पाणी साचले तरी वाहतुकीवर याचा सध्या तरी परिणाम झालेला दिसत नाही, मात्र अनेक ठिकाणी पाणी साचले. रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. काल सुद्धा दिवसभर पावसानं विश्रांती घेतली होती, त्यानंतर संध्याकाळी काही वेळ पाऊस पडला, रात्रभर पावसानं विश्रांती घेतली आणि सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईत पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी महापालिका 416 कोटी रुपये खर्च करून 2 पंपिंग स्टेशन उभारणार आहे. यापैकी एक चर्नी रोड इथल्या बालभवन गार्डन इथे, तर दुसरं पंपिंग स्टेशन हाजेली इथल्या सध्याच्या पंपिंग स्टेशनच्या उर्वरित जागेत किंवा बाजूच्या गार्डनमध्ये होणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर भागात पळसखेड मार्गावर नाल्याच्या पुलावर पाणी वाढलं, त्यातच वाहन चालकाला अंदाज न आल्यानं गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना घडली. वाहनातील बिस्मोरे कुटुंबातल्या 6 लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले. नालाजवळ असलेल्या ओम साई पाईप प्रोडक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवलेत. पाणी ओसरल्यानंतर क्रेनच्या साह्यानं रात्री उशिरा नाल्याबाहेर गाडी काढण्यात आली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24 तास.